साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। डॉक्टर श्रीकांत पठारे हे देखील महाविकास आघाडीकडनं इच्छुक होते आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी देखील सुरू केली होती आणि त्यांना तसे संकेत देखील देण्यात आले होते। तसेच उमेदवारी अर्ज घेण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज देखील त्यांच्या समर्थकांनी खरेदी केले होते, परंतु डॉक्टर श्रीकांत पठारे यांना उमेदवारी देण्यात न आल्यामुळे पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर बघायला मिळतोय आणि शिवसैनिकांमध्ये अन्यायाची भावना पसरल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आज आनंद मंगल कार्यालयामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी शिवसन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानुसार डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी जर पक्षानं उमेदवारी दिली नाही तर अपक्ष उमेदवारी करावी असं सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असल्यामुळे आज डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी नगर पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज पारनेर नगर विधानसभा मतदारसंघासाठी मी अपक्ष अर्ज भरलेला आहे। हा अर्ज भरण्यासाठी माझी काही आज निवडक सहकारी मित्रांची, कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची मीटिंग होती आणि ती मीटिंग झाल्यानंतर माझ्या या मोजक्या सहकाऱ्यांसमवेत मी या ठिकाणी येऊन अर्ज भरलेला आहे। हा अर्ज भरत असताना आम्ही सर्व शिवसैनिक आज खरं पाहायला गेलं तर खूप आमच्यामध्ये नाराजी होती। नाराजीचं मुख्य कारण म्हणजे पारनेर नगर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे, परंतु आम्हाला डावलून श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं। ती जागा श्रीगोंद्याला गेली। श्रीगोंद्यामध्ये तसं शिवसेना म्हणून जसा बेस पाहिजे तसा नाही आहे, परंतु त्या ठिकाणीसुद्धा आयात उमेदवाराला उमेदवारी दिली गेली, याचा आम्हाला जास्त वाईट वाटलं। परंतु म्हणून हा शिवसैनिकांचा सर्वांचा आक्रोश आहे। आज नगर पारनेर मतदारसंघ असेल, नगर शहर मतदारसंघ असेल, हे दोन्ही मतदारसंघ कायम शिवसेनेसाठी बालेकिल्ला म्हणून राहिलेले आहे, परंतु या दोन्ही मतदारसंघांना डावलून या ठिकाणी आम्हाला दोन्ही मतदारसंघामध्ये तिकीट दिलं गेलं नाही आणि श्रीगोंदासारख्या नवख्या मतदारसंघामध्ये आणि तेही उमेदवार आयात करून त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली। त्यामुळं सर्व शिवसैनिकांच्या मनात संतप्त भावना आणि नाराजीची भावना निश्चितपणे आहे, परंतु येत्या या विधानसभेला आम्ही सर्वजण, काही समविचारी आमचे शिवसैनिक आहेत, संदेजी कार्ले असतील किंवा अन्य पक्षातील काही आमचे काही उमेदवारीसाठी इच्छुक असलेली मंडळी असतील, हे सर्वजण आम्ही एकत्र बसून पुढील निर्णय घेणार आहोत। लोकसभेला आम्हाला शब्द दिला गेला होता की सर्व प्रकारच्या सत्तांमध्ये समसमान वाटा राहील, पण आता शिवसैनिकांच्या मनामध्ये याविषयी काशीचं किरण होता की खासदार ते झाले, आमदारकी शिवसेनेला दिली जाईल आणि बाकीच्या सत्तांमध्ये सुद्धा बाजार समिती असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील किंवा इतर काही संस्था असतील तालुका पातळीवरच्या, त्यामध्ये सुद्धा समसमान वाटा द्यायचं ठरलेलं आहे। परंतु सुरुवातच अशी झाल्यामुळं पुढच्या ह्या सगळ्या गोष्टींविषयी आम्हाला साशंकता आहे। आम्ही आमचे वरिष्ठ पक्षाचे वरिष्ठ नेते, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ठाकरे साहेब असतील,
संजय राऊत असतील, त्याप्रमाणे सुषमाताई अंधारे असतील आणि सर्व वरिष्ठांशी आम्ही संपर्क करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टींविषयीची त्यांना माहिती देणार आहोत. निश्चितपणे ते आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतील, कारण आज प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये की आमच्यावर अन्याय झाला अशी भावना आहे. त्यामुळं निश्चितपणे आम्हाला पुढील काळामध्ये पावलं उचलताना त्या सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन आणि सर्वांचं मत जाणून घेऊन आमच्या वरिष्ठांशी बोलावं लागेल. ओके. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉन्ग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वहीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.